आपण आता खरं तर गव्हर्नन्स आणि इन्फ्रास्ट्रक्चर खूप बोललो. सगळ्यात महत्वाचा मुद्दा गेली 2 वर्ष चर्चेत राहिला तो लॉ अँड ऑर्डरचा. आणि तुम्ही स्वतः मार्च महिन्यामध्ये त्या मुद्द्याला सुरुवात झाली. सगळेच मुद्दे आपण 2 वर्ष सगळेच मुद्दे एकंदरीत बघूया म्हणजे जेव्हापासून तुम्ही कारण गृहमंत्री झाल्यात राज्याचे म्हणजे अगदी परमबीर सिंगांचा ताजा मुद्दा तिथपासून जरी बघायला झालं म्हणजे लेटेस्ट मुद्द्यातून सुरुवात करायला झाली तर मागे गेल्या 2 वर्षांमध्ये वारंवार सेंट्रल एजन्सीजवरती बोट ठेवलं गेलं. तुम्ही शब्द वापरला की कांगावा किंवा प्रत्येक केंद्राकडे बोट दाखवण्यात आलं. ईडी असेल, सीबीआय असेल, राज्यांच्या ज्युरिस्डिक्शनवरती ते हस्तक्षेप करतात. तिथे येऊन काम सुरू आहे. राज्य सरकारने तर बंगाल सरकार प्रस्तावही केला की सीबीआय थेट येऊन ते इन्क्वायरी करू शकत नाही. तर वारंवार होम डिपार्टमेंट इथलं कायदा सुव्यवस्था ही फोकसमध्ये राहिली आहे. त्याच्याबद्दल जर बोलायला झालं त्यांचे दोन त्याच्या बाजू आहेत. तुमचं म्हणणं आहे की फेल्युअर आहे कम्प्लीट, त्यांचं म्हणणं आहे की केंद्राचा हस्तक्षेप आहे. परत पहिली गोष्ट तर अशी आहे की अनिल देशमुखांवर सीबीआयची कारवाई करा कोणी सांगितलं? सरकारला नाही सांगितलं, केंद्राने नाही सांगितलं, मोदींनी नाही सांगितलं, हायकोर्टाने सांगितलं, सर्वोच्च न्यायालयाने ते उचलून धरलं आणि त्या जयश्री पाटील यांच्या पिटिशनवर ते सांगितलेलं आहे. तुम्ही ज्याला कमिशनर म्हणून अपॉइंट केलं त्यांनी दिलेल्या पत्रावर झालं आहे. आणि परवा तर पवारसाहेबांनी आपल्या भाषणात सांगितलं की त्यांनी मला मुख्यमंत्र्याला आधी येऊन सांगितलं होतं की असे असे पैसे हे मागतायत म्हणून. त्याच्यामुळे या ठिकाणी पहिल्यांदा तर हे लक्षात घ्या की राजकीय नाही, हे माननीय उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ही कारवाई सुरू झाली. दुसरा माझा सवाल आहे, तुम्ही आता बंगालप्रमाणे इथे बंद करून टाकलं, 80 प्रस्ताव आत्ता बँकांचे ज्यांनी कर्ज बुडवली आहेत बँकांची आणि ज्यांच्या सीबीआय इन्क्वायरीज एका स्टेजवर आहे ना, नाही स्टेजवर आहे, ते आता या सरकारने अडवून ठेवली आहेत आणि 1000 कोटी रुपये अडकलेले आहेत. आणि माझा दुसरा सवाल असा आहे की समजा सीबीआयनी ईडीनी एखादी कारवाई केली, माझा प्रतिप्रश्न आहे 400 कोटी 1000 कोटी रुपयाचे असेट सापडून राहिले आहेत. तुम्ही टाटा बिर्ला अंबानीची औलाद तर नाही आहे, इतके पैसे आले कुठून याचं उत्तर का देत नाही? हे का म्हणता की ते का करतायत ते का करतायत? म्हणजे तुम्ही वाटेल तसा भ्रष्टाचार करायचा आणि बाकीच्यांनी म्हणत नाही नाही बाबा सेंट्रल एजन्सी आम्ही काय स्टेटमध्ये येणार नाही, आम्ही तुमची परवानगी असेल तर येऊ, आज तुम्हाला हात जोडू. पण त्याच्या पलीकडे सांगतो आज सगळ्यात वाईट काय चाललं आहे, जे हे फेडरल स्ट्रक्चरचं आपण बोलतो ना, सेंट्रल एजन्सीज ज्या काही चौकशी करतायत त्यांचे विटनेसेस असतील किंवा कोणी असेल तर त्याला पकडायचं, त्याला केसेसमध्ये फसवायचं आणि त्याच्याकडनं 164 डिक्लेरेशन करून घ्यायचं. म्हणजे ही जी काही परिस्थिती आज आपल्याला पाहायला मिळते ना, सचिन वाजे 164 करणार त्याच्याबद्दल नाही 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 करो त्याच्याबद्दल त्यांनी 164 केलं का 364 केलं एवढे पुरावे आहेत. पण तो प्रयत्न चाललाय ना, त्याचाही करून घेण्याचा चाललाय, अनेकांचा चाललाय. मला माहिती आहे त्या केसमध्ये कोणाकोणाला त्यांनी बोलवलं. तुमचं म्हणणं आहे की सचिन वाझेचं स्टेटमेंट फिरवण्याचा प्रयत्न चालू आहे? केला त्यांनी प्रयत्न, पूर्ण केला. एकटा सचिन वाझे नाही, त्या केसमधल्या प्रत्येकाचं स्टेटमेंट फिरवण्याचा प्रयत्न केला. आता मी सवाल विचारतो की जर सीबीआयची केस आहे आणि सीबीआयच्या केसमधल्या विटनेसचे बयान फिरवण्याचा प्रयत्न राज्य पोलीस करत असेल हे बरोबर आहे का, हे योग्य आहे का? पण ठीक आहे, त्यांना जे करायचं आहे. माझा सवाल एवढाच आहे की केंद्र सरकारने एखादा छापा मारला, एखादी कारवाई केली, चुकीची कारवाई दाखवा ना, की याच्याकडे काहीच नव्हतं आणि याच्यावर कारवाई झाली आहे, याच्याकडे काहीच मिळालं नाही आणि कारवाई झाली, असं दाखवा ना. याच्याबद्दल एक प्रश्न उपस्थित केला जातो नेहमी. तुम्ही म्हणाला की 400 कोटी 1000 कोटी वगैरे सापडतात, एक प्रश्न जनसामान्यांमध्ये किंवा सोशल मीडियात नेहमी बघायला मिळतो की सेंट्रल एजन्सीजला फक्त सत्ताधारी पक्षातलेच नेते कसे सापडत आहेत. जुन्या ज्या कारवाई सुरू होत्या राज्यात सत्ता असलेल्या, नाही नाही माझं म्हणणं काय आहे, आमच्यातलं कोणी असेल तर द्या ना, आम्ही पुरावे देतोय ना, द्या ना पुरावे, काही प्रॉब्लेम नाहीये. माझ्याही विरुद्ध असतील तरी द्या, कोणाही विरुद्ध असतील तर द्या, द्या ना, हवेत बोलू नका, आम्ही पुरावे देतोय, तुम्ही द्या, होईल कारवाई. आणि नाही झाली, समजा तुम्ही पुरावे दिले नाही झाली कारवाई, बोला. केस इन क्वेश्चन कसं आहे ना, की किरीट सोमय्यांनी ज्यांच्या सगळ्या केसेस बाबत त्यांनी खूप केसेस लावून धरल्या, म्हणजे अगदी छगन भुजबळांपासून आज त्या भावना गोळींपर्यंत त्या अनेक केसेसचा फॉलो घेतात. त्यांनी एकदा नारायण राणेंची पण केस काढली होती, पण त्यानंतर एकदमच किरीट सोमय्यांनी बोलत नाही. पण नारायण राणेंच्या संदर्भात ज्यावेळेस त्यांनी काढली त्याच्यानंतर नारायण राणेंची इन्क्वायरी झाली, त्याच काळात झाली आणि त्या इन्क्वायरीत काही निघालं नाही, त्याच वेळेस झाली. प्रिलिमिनरी इन्क्वायरी करत नाही, सीबीआय करत, त्यांनी त्याच्यानंतर ती केस परस्यू केलं नाही अशा पद्धतीचा आरोप नाही. नाही स्वतः किरीट सोमय्या आम्ही प्रश्न विचारला तर किरीट सोमय्या त्याच्याबद्दल, माझं मत काय आहे, तुमच्याकडे आहे का पुरावा, आहे का पुरावा, नाही. जेवढ्या केसेस चालल्या आहेत त्यातले पुरावे आम्ही देतो ना, दिलेले आहेत पुरावे, तुम्ही द्या ना पुरावा, काय अडचण आहे, पुरावा द्या. पुरावा दिल्यानंतर जर एखाद्या एजन्सीने कारवाई केली नाही
तर तुम्हाला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे. सचिन वाझेंच्या केस बद्दल तुम्ही म्हणाला, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाला ती गोष्ट बरोबर आहे की त्याच्यामध्ये चीफ जस्टिसने ऑर्डर दिली होती की सीबीआयने त्याच्यामध्ये इन्क्वायरी करावी, सीबीआयने इन्क्वायरी करून प्रिलिमिनरी इन्क्वायरी करावी आणि 15 दिवसानंतर रिपोर्ट सबमिट करून तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही एफआयआर करावा म्हणून. सीबीआयचे डायरेक्टर आहेत, तुम्हाला तर माहिती आहे सुबोध जयस्वाल आपले महाराष्ट्राचे डायरेक्टर जनरल होते, त्यांचे आणि सरकारचे संबंध किती ताणले गेले होते ह्या या चर्चा आधीच बाहेर आलेल्या आहेत, त्याची त्याच्या कारणांवरती आपण येणारच आहोत. अनिल देशमुख यांनी त्यांची जी प्रिलिमिनरी इन्क्वायरीचा जो रिपोर्ट होता, ज्या प्रिलिमिनरीच्या इन्क्वायरीच्या रिपोर्टमध्ये असं म्हटलं होतं की अनिल देशमुख यांच्या विरुद्ध एफआयआर करता येत नाही कारण सगळे जे पुरावे ते हिअर्स आहेत असं त्यांचा आरोप होता त्याच्यामध्ये, त्याच्यानंतरही सीबीआयने जाऊन पुढे एफआयआर केला. म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की म्हणजे अनेकदा पवार तुम्हाला इथेच थांबवतो, यांनी सांगितलं इथेच थांबवतो म्हणणे की इथेच थांबवतो, डोंट गेट मिसलीड, तो रिपोर्ट नव्हता, दॅट वॉज अ क्रिएटेड डॉक्युमेंट. तो डॉक्युमेंट कुठे क्रिएट झाला हे सीबीआयने शोधून काढलं, त्या सगळ्यांवर कारवाई केलेली आहे. एफआयआर म्हणतो की हा आमचा रिपोर्ट लीक झाला याच्याबद्दल आम्ही कारवाई करतो, नाही चुकीचा लीक केला, चुकीचा लीक केला, जो आमचा रिपोर्टच नाही, जो आमचा रिपोर्टच नाही आहे हा लीक केला म्हणून कारवाई करतो. हा सगळा खोटेपणा त्यात बाहेर आलेला आहे, म्हणजे ऍटलीस्ट तुम्ही तरी त्याच्यावर विश्वास ठेवू नका. पण अनिल देशमुखांविरुद्ध आरोप हे हेअर्स आहेत हे स्वतः परमबीर सिंग पण म्हणाले, अफिडेविट केलं त्यांनी. परमबीर सिंग काय म्हणाले मला माहिती नाही, पण परमबीर सिंगांच्या आरोपावर अनिल देशमुख अरेस्ट झालेले नाही आहेत, जयश्री पाटीलांच्या आरोपावर झाले आहेत. परमबीर सिंगांच्या पत्राच्या कारवाई होत नाही म्हणून जयश्री पाटील कोर्टात गेले, ते बरोबर आहे, पण एफआयआर जयश्री पाटलांचा आहे, त्यामुळे उद्या परमबीर सिंग काय म्हणतील याला आता महत्व उरलेलं नाही. आणि दुसरं असं आहे की इन द कोर्स ऑफ हे जे काही इन्व्हेस्टिगेशन आहे त्यात जे काही ईडीला सापडलं त्याच्या आधारावर ईडीने कारवाई केली आहे. आता कसं झालंय, परमबीर सिंगांप्रमाणेच दुसरे एक सेंट्रल एजन्सी आणि दुसरे एक अधिकारी खूप चर्चेत आहेत, समीर वानखेडे त्यांच्याबद्दल इथे चर्चा आहे. हा तिसरी एजन्सी आता सीबीआय झालं, ईडी झालं, एनसीबी. ऍक्च्युली कसं झालंय की विरोधी पक्षाचं सरकार असलं की सगळ्या एजन्सीची माहिती आपल्याला मिळते, सीबीआय, ईडी आणि एनसीबी. तोपर्यंत म्हणजे ऍक्च्युली खरं काही वर्षांपूर्वी ईडी खरंच अनेकांना ईडी काय करते माहित नव्हतं, पण आता ते कळायला लागलं. आता एनसीबी कळायला लागलं तुम्हाला माहिती आहे, ऍक्टिव्ह झाली आहे. नाही, ईडीचा कायदा चिदंबरम यांनी बदलला आणि सगळे अधिकार हे ईडीला चिदंबरम यांनी दिले. म्हणून पूर्वी जे काम आयटी करायचं आणि आयटीकडे जो कॉम्पिटन्स नव्हता सगळे ईडीला मिळाले, म्हणून आता ईडी तुम्हाला माहिती. आता त्यामुळे एनसीबी असं झालं की पूर्वी आपला मुंबई पोलिसांचा एक अँटी नार्कॉटिक सेल होतं, त्याच्यानंतर आता एनसीबी पण असं लोकांना कळलं, ते इतकं ऍक्टिव्ह असतं हे लोकांना कळलं. समीर वानखेडेंचा दोन मुद्द्यात खरं तर त्यांच्यावरती खरं तर आरोप झाले की त्यांचं नवाब मलिक यांनी आरोप केले की ते भाजपच्या सांगण्यावरनं करतात त्या सगळ्या गोष्टी, हा पहिला आरोप. आणि दुसरा जो मुद्दा आहे तो आपण बघतोच आहे की ते समीर वानखेडे नक्की हिंदू आहेत की मुस्लिम आहेत, त्यांचं नोकरी त्यांनी मिळवली की खोटं सर्टिफिकेट देऊन मिळवली का, खूप चिकलफेक आपण या केसमध्ये बघितली. मूळ केस राहिली बाजूला, पण सेलिब्रिटीजला टार्गेट करतात. आर्यन खान सारख्या सेलिब्रिटीजं नावलं, त्याच्या आधी अनेक मोठ्या मोठ्या सेलिब्रिटीजना त्यांनी या कारवाईमध्ये पकडलं होतं. तर मुळात त्यांना सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं प्रोटेक्ट केलं जातं हा वारंवार आरोप होतो. पहिलं तर नवाब मलिक यांनी जो आरोप लावला त्या आरोपात एवढंही तथ्य नाही. नवाब मलिक हे निराशेतनं असे आरोप करतात. आपल्याला माहिती आहे की त्यांच्या जावयांना अरेस्ट झाली होती आणि तुम्ही जर त्यांचा बेल ऑर्डर वाचला तर त्या बेल ऑर्डरमध्ये अतिशय क्लिअर कट पॉझिटिव्ह सॅम्पल्स किती मिळाले, ते कसे कमर्शियल क्वांटिटीचे होते, निगेटिव्ह सॅम्पल्स किती मिळाले, असं सगळं दिलेलं आहे. ते म्हणतात ते हर्बल तंबाखू होते. नवाब मलिक हर्बल तंबाखू म्हणतात, अनेकांनी आमच्या सदाभाऊ खोतांनी परवानगी मागितली आहे असा हर्बल तंबाखू, पण त्यातले गमतीचा भाग जरी सोडला तरी तुम्ही ते बेल ऑर्डरच वाचा, त्या बेल ऑर्डरमध्येच सगळं दिलेलं आहे. त्याच्यामुळे त्या निराशेतनं ते बोलतायत. भारतीय जनता पक्षाचा याच्याशी कुठलाही संबंध नाही. आता त्यांचं कास्ट सर्टिफिकेट बरोबर आहे की चुकीचं आहे, ते हिंदू आहेत की मुसलमान आहेत, त्याचं उत्तर ते देतील, आम्हाला त्याची कल्पना नाही.